कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उकरून मातीचा भराव टाकण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून दोन्ही बाजूला मोठ्या मशीनद्वारे रस्ता खोदला जातोय त्यामुळे महामार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलंय या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मास्क लावून प्रवास करावा लागतोय ठेकेदारांना रस्त्यावर पाणी माळण्याची मागणी प्रवाशातून होतीये शाहवाडी तालुक्यातील बांबवडे ते अंबादरम्यान दरम्यान कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम जे एन म्हात्रे आणि ठाकूर इन्फ्रा प्रायव्हेट या कंपनीच्या वतीनं करण्यात येत आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं चार ते पाच फुटापर्यंत उंची वाढणार आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उकरून मातीचा भराव टाकण्याचं काम सुरू आहे त्यात लहान मोठी वाहनं गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धूळ उडते प्रवाशांना धूळ खातच प्रवास करावा लागतोय या मार्गावर खड्डे असल्यानं बाजूनं अनेक वाहनं जातात त्यामुळं रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलंय वारंवार टँकरनं पाणी मारण्याची गरज आहे हा मार्ग नॅशनल हायवेकडे वर्ग झालाय या मार्गावर अवजड वाहतुकीची वाहनं सतत धावत असतात कोकणात जयगड बंदर असल्यामुळे साखर कोळसा गॅस मळी चिरा यांची वाहतूक नेहमी सुरू असते या मार्गावरील डेरेदार वृक्षांची तोडही सुरू आहे रस्त्याची उंची वाढल्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होणार नाही ठेकेदारांनी धुळीचं साम्राज्य कमी करण्यासाठी रस्त्यावर टँकरनं पाणी मारण्याची मागणी प्रवाशातून होती